बैलगाडा शर्यतींची केस बोर्डावरती आहे. इतर राज्यांच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यती सुरू होतील अशी एक चर्चा आहे, याबद्दल आपण काय सांगाल? चर्चा आहे, मी सुद्धा प्रसिद्धी माध्यमात ऐकतोय. महाराष्ट्राचे महाराष्ट्र शासनाचे दिल्लीमध्ये असलेले वकील त्यांच्याशी मी अनेक वेळा गेल्या 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये 3 वेळा फोनवर बोललो. वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 3-4 महिन्यापासून पडळकरांचं आंदोलन, मी दिलेला सरकारला इशारा, सरकारवर केलेली टीका आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा उठलेला आवाज, याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं तातडीनं दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा संदर्भामध्ये प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचा पहिला भाग म्हणून महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मंत्री ही सर्व मंडळी दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी असं म्हणणं मांडलं की जे कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे फुल बेंच बसेल तेव्हा बसेल, कारण त्याला वेळ लागेल, वर्ष 2 वर्ष लागेल, त्याची तारीख मिळत नाही. परंतु तोपर्यंत आम्हाला इतर राज्यासारख्या स्पर्धा चालू होण्यासाठी परवानगी द्या, ही कंडिशनल द्या. जेव्हा आमची निकाल लागेल फुल बेंचचा आणि तो निकाल जर विरोधात गेला तरी आम्ही त्याचं पालन करू, पण आम्हाला सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या शहर स्पर्धा भरवण्यासाठी परवानगी द्या. सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदा त्याचं काय म्हणणं ऐकलं नाही, पुन्हा सरकारनं प्रयत्न केला 2-3 आठवड्यामध्ये. गेल्या आठवड्यामध्ये त्यांना तारीख मिळाली आणि त्यात सुनावणी पण झाली. सुनावणी झाली असं नाही, त्याला मेन्शनही म्हणतात. एखादी मॅटर महत्त्वाची आणि सरकार ती तारीख देत नाही सुप्रीम कोर्ट, तर त्याला मेन्शनिंग म्हणतात. ते मेन्शनिंग झालं, मेन्शनिंगमध्ये असं सरकारनं म्हणणं मांडलं, सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी या प्रसिद्ध वकिलानं म्हणणं मांडलं आणि सरकारनं सुप्रीम कोर्टानं सांगितलं ठीक आहे, सोमवारी म्हणजे येणाऱ्या 6 तारखेला याच्यावर आपण चर्चा करू. बाकीचे ज्या राज्यामध्ये स्पर्धा चालू आहे तिथल्या विरोधी लोकांनासुद्धा आपल्याला बोलवलं पाहिजे, म्हणजे पेटा असतील, ॲनिमल वेलफेअर बोर्ड आहे, कर्नाटक सरकार आहे, तामिळनाडू सरकार, या सगळ्यांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेऊ आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ. कदाचित आता त्या 2 गोष्टी आहेत, कदाचित सुप्रीम कोर्ट असा निर्णय घेऊ शकतो की ही बाब फुल बेंचच्या समोर प्रलंबित असल्यामुळं आम्ही याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. दुसरा शक्यता अशी आहे की सुप्रीम कोर्टानं 2 जजच्या बेंचनं सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली, त्याच्या विरोधामध्ये आमच्याकडं त्याच्या विरोधात निकाल देण्याची आम्हाला तशी ताकद ही नाही आहे, असा सुद्धा निर्णय होऊ शकतो. आणि तिसरं, कदाचित असं म्हणतील की ठीक आहे, महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे, बाकी राज्याच्या स्पर्धा चालू आहेत, तर कदाचित निकाल लागेल त्या लागेल, परंतु इंटरिम निकाल महाराष्ट्र शासनाच्या बाजूने मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तिन्ही शक्यता धरून चालल्या जातील, पण असं म्हणणं चुकीचं होईल की आता सोमवारी आपल्याला न्याय मिळेल, सोमवारी केस आपल्या बाजूला लागेल, अशी शक्यता तशी कमी आहे. या 3 शक्यता वर्तवून दाखवलेल्या आहेत, त्याप्रमाणे होईल की एकतर सुप्रीम कोर्ट ऐकणार नाही की आपल्या बाजूने लगेच निकाल देणार नाही, दुसरी शक्यता आहे की तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सुद्धा बंद करतील. महाराष्ट्राच्या बंद आहेत, महाराष्ट्रानं ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली म्हणून या दोन्ही राज्याच्या शर्यती बंद करतील, आणि तिसरी शक्यता आपल्याला सुद्धा परमिशन देतील, अशा प्रकारची शक्यता आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, ज्या बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे मागे घेऊ असे अनेक वेळा शब्द दिले. आंबेगावचे सुपुत्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा शब्द पाळलेला नाही. खरं म्हणजे राजकारणी लोकांना, विशेष करून सत्तेवर असलेल्या लोकांना अशा गोष्टी लोकांना सांगाव्याच लागतात, पण बैलगाडा शर्यतीवरच्या बंदी आर आर पाटील आणि थापलींच्या घाटामध्ये 15 वर्षापूर्वी 13-14 वर्षापूर्वी घोषणा केली होती तिथं जाहीर, त्याच्यावर इकडचा कागद तिकडंसुद्धा हललेला नाही. त्याच्यानंतर वळसे पाटलांनी घोषणा केली, ती घोषणा फक्त मंचरमध्येच विरली, त्याच्यानंतर त्याच्यावर काही ॲक्शन झालेली नाही. दाखवावं त्यांनी काय कागदपत्र केली, कारण लोकांना खुश करण्यासाठी सांगावं लागतं आहे. आतासुद्धा काही लोक म्हणत आहेत की माझ्या प्रयत्नाला यश आलं आहे, ओझरमेमध्ये मी मेळावा घेतला, बैठक घेतली म्हणून त्याला सकारात्मक पालव उचलली, असं काही नाही हो. ही शासन त्यांच्या पद्धतीनं कारवाई करते. आता उगाच मी काहीतरी बगलेत फायली घेऊन जायचे आणि तिथं करायचं, काही लोक जातात, हौशी लोक आहेत बैलगाड्याच्या संदर्भामध्ये, आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी.
वस्तुस्थिती तशी नाही आहे. एखाद्या मंत्र्याला पत्र दिलं म्हणजे तो विषय मार्गी लागला असं होत नाही. अजिबात चर्चा मात्र तशी घडवली जाते. तशीच आता काय झालंय दुर्दैवानं असंच चाललंय सगळ्याच बाबतीत, हायवेच्या बाबतीत, रेल्वेच्या बाबतीत, बैलगाड्याच्या बाबतीत असंच झालंय की हा ट्रेंड कुठेतरी जनतेची फसवणूक होते असं वाटत नाही. हे तेच चाललंय ना दुर्दैवानं जनतेला सुद्धा चुकून कळून चुकलंय की हे काही ना काहीतरी चुकीचं आपल्या बाबतीत लोकांनी आम्हाला फसवले, कोणीतरी आम्हाला फसवले. ठीक आहे, आता हे राजकारणाचा भाग आहे. शेवटी ज्यांना ज्यांना जसं राजकारण करायचं तसं करतात. मी मात्र प्रामाणिकपणे सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः पार्टी होतो. मला सांगा आतापर्यंत या नुसत्या वल्गना करणाऱ्या कोण किती जण पार्टी आहे त्याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये मी अजूनही सांगतो 2 वेळा स्वतः उभं राहिलो, 2 वेळा स्वतः पार्टी आहे आणि 2 वेळा स्वतः मी निकाल जिंकलेलो आहे. माझ्या बाजू निकाल लागलेला आहे, पैसे खर्च केलेत मी. नुसती भाषणं नाही, लोकसभेतसुद्धा भाषणं केली. पहिल्यांदा महाराष्ट्र देशाच्या लोकसभेमध्ये बैलगाड्याच्या संदर्भामध्ये खाजगी विधेयक मांडणारा मीच खासदार आहे. 2 वेळा खाजगी विधेयकं मांडली. तेवढंच नव्हे तर अर्थसंकल्पामध्ये असेल, शून्य प्रहरामध्ये असेल, कलम 377 असेल, कलम 193 असेल, ह्या चारही आयुधं वापरून लोकसभेमध्ये आवाज उठवणारा पहिला खासदार मीच आहे. पंतप्रधान असतील, तिथं पर्यावरण मंत्री असतील, यांना भेटून पंतप्रधानाकडे कोण गेलं? 18 खासदारांना घेऊन मी पंतप्रधानाकडे जाऊन माझी बाजू मांडली होती. दुर्दैवाने ही कायद्याच्या कचाट्यात सापडलेली गोष्ट, ती सुद्धा NGO म्हणजे पेटा असेल ह्या मंडळींनी कायद्याच्या कचाट्यामध्ये आपल्याला पकडून धरलं. पण काही लोक त्याचं आता हे करतात की आम्ही हे करू ते करू, होतं तर काही नाही आहे. पण जर सरकार करायला लागलं तर मग बातम्या द्यायला, फोटो द्यायला आम्ही पुढं असतो. हे होता कामा नये, लोकांना फसू नका. फक्त माझं एवढंच म्हणायचं आहे, मी लोकांना स्पष्टपणे सांगत आलो की अडचण आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याच्या कचाट्यात आपण साखळलं, त्याच्यावर घाई करू नका. पण आता काही झालं तरी मी आता 4 दिवस आराम करायला गेलो आहे कुठेतरी अज्ञातवासात. 5व्या दिवशी कळालं की कोर्टात तारीख लागली, मग लगेच परत मग माझा अज्ञातवास सोडला. असं होतं कामा नये. दादा, मग तुम्ही बैलगाड्या शर्यतीच्या 3 शक्यता वर्तवल्या, त्यात जर आपण तिसरी पॉझिटिव्ह शक्यता जी आहे की तात्पुरती परवानगी देतील बैलगाडा शर्यती भरवण्यासाठी, तर त्या याच्यामध्ये त्या शर्यती जर सुरू झाल्या तर त्यांचं भवितव्य कशावर अवलंबून राहील? एकदा जर तात्पुरती कवहीन आम्हाला तात्पुरता दिलासा जरी मिळाला तरी फुल बेंच बसेपर्यंत, कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतात ते, बसेपर्यंत कमीत कमी 3-4 वर्षाचा अवधी लागेल आणि तोपर्यंत बैलगाडा शर्यती चालू होतील. आणि दरम्यानच्या काळात सरकारचे जे आपले अधिकारी असतील, सरकारचे वकील असतील, त्यांच्या हातात आहे की आपण फुल बेंचबरोबर आपण बाजू कशी मांडू. आता याच्यामध्ये लोकसभेमध्ये बाजू मांडणं काय, विधानसभेमध्ये कायदा करणं, ह्या गोष्टी आता राहिल्या नाहीत. आता काही काही लोक म्हणतात की नाही ते प्राण्याला वगळा, प्राण्याला आता वगळायच्या प्रक्रिया गेलेली आहे. तुम्ही हात कुठं, खूप पुढं गेलेली केस आहे. काही लोक अजूनही त्याच्याचबरोबर आहे की त्याला प्राणी याच्यातून वगळणं पाहिजे, वगळलं पाहिजे. काही लोकांचं अजूनही मी बघतो सोशल मीडिया चुकीचं काय सांगतात ते माहिती नाही ना. म्हणजे 15 वर्ष तुम्हाला कळलंच नाही, जसं काय बाबा बैल हा सुरक्षित प्राणी होता हे माझी खासदार शिवाजीला माहितीच नव्हतं, असंच ते सांगण्याचं टेंबा मिळवतं. तेच झालंय. आता दुसरं काय झालं, मी त्यांचेच काही समर्थक असं म्हणतात आता की 2011 मी खासदार असताना पर्यावरण समितीचा मी सदस्य होतो, त्यावेळेला बैलाला त्या संरक्षित प्राण्यामध्ये का टाकला, त्यावेळेला मी काय केलं, मी विरोध का नाही केला. मी याला पुन्हा एकदा सांगतो की ही बाब आमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये किंवा पर्यावरण समितीमध्ये आली नाही, येत नसते. 2011 ज्यावेळेला केंद्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की बैलाचा समावेश हा संरक्षित प्राण्यामध्ये करायचा, ही कॅबिनेट मंत्रालयामध्ये झालेली बैठक आहे. आणि त्या बैठकीमध्ये देशाचे माजी कृषी मंत्री पवारसाहेबसुद्धा त्या मंत्रिमंडळामधले सहभागी आहेत. म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेला निर्णय, त्याला मला कसं जबाबदारणार? मी काय मंत्रिमंडळाचा सदस्य नव्हतो. जे सदस्य होतील त्यांना विचारा, जे मंत्री होते त्यांना विचारलं पाहिजे. ह्या लोकांनी जे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये खोटे आरोप माझ्यावर जे केलेले आहेत की मी काय केलं 15 वर्षात, अरे 15 वर्षात काय, बैलगाडा शर्यती बंद पडल्या 2014, त्याच्या अगोदर 3 वेळा कोर्टातून शर्यती मी जिंकून आलो, केसेस जिंकल्या. त्यावेळेला ह्या बैलगाडा शर्यतीचा सर्वात जास्त बैलगाडा घाट महाराष्ट्रामध्ये मी बांधलं हे माहिती नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. फक्त माझ्यावर राजकीय आकसापोटी टीका करायची म्हणून करत आलेत, नाहीतर सगळ्यात जास्त बैलगाडा शर्यतीचं योगदान हे माझं आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या काही ठराविक लोकांनी जरी किती आवाज उठवला तरी
सूर्य झाकत नाही, तसं मी केलेलं काम लोकांच्या नजरेसमोर स्पष्ट आणि क्लिअर आहे. दादा आत्ता शहवाद चालू आहे, बैलगाडा शर्यत बंदी किंवा जो काही निकाल लागेल याच्यावरती अनेक जण पुढे आलेत, तात्पुरते काहीतरी इव्हेंट दाखवून आम्ही करतो असं दाखवलं आहे. तुम्ही अगदी गेली 10-15 वर्ष या विरोधात लढा देत आहे, तुम्ही काही केस स्टँड केल्या होत्या आणि त्या केसेसचा त्या निकालांचा संदर्भ देऊन तामिळनाडूमध्ये शर्यती सुरू झाल्यात, तो नक्की ते प्रकरण नक्की काय कसं आहे? कर्नाटक राज्यामध्ये हायकोर्टामध्ये ज्यावेळेला सुनावणी झाली 1.5-2 महिन्यापूर्वी, त्यावेळेला कर्नाटक हायकोर्टानं असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टामधील केस शिवाजी आढळराव विरुद्ध केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या केसचा दाखला देऊन आढळराव यांनी सुचवलेल्या शर्यतीच्या अटी आणि नियमावलीचा आदर राखून शर्यती चालू करायला आम्ही परवानगी देत आहोत, अशा प्रकारचं ते जजमेंट कर्नाटक हायकोर्टाचं. राहिला प्रश्न श्रेय कोणी घ्यायचं, तर मी सरळ सरळ श्रेय राष्ट्रवादीला द्यायला तयार आहे. त्यांनाच भरपूर काय केलेलं आहे, त्यांनीच घोड्यावर बसलेले आहेत, तेच घोड्यावर बसलेले आहेत, त्यामुळं श्रेय त्यांचंच आहे आणि तेच चालू करतील आणि त्यांनाच मी पहिला सत्कार मी त्यांचाच करेल. मला श्रेय घ्यायचं नाही, मला अजिबात श्रेय घ्यायचं नाही, श्रेय त्यांनी घ्यावं. पण बैलगाडा शर्यती चालू.